कोण खासदार आणि कोण आमदार होण्यासाठी निवडणूक नाही, त्यामुळे जो निवडून येणार आहे, जो लोकांच्या मनात आहे त्याला तिकीट मिळेल अशी माझी मत आहे. लवकरच त्या दृष्टिकोनातून योग्य त्या उमेदवाराची या मतदारसंघासह महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आचारसंहितेपूर्वी काही आणि आचारसंहिता लागल्यानंतर अशा तिकीट जाहीर होतील असं माझं मत आहे. खाली कार्यकर्त्यापासून नेतृत्वापर्यंत हा संदेश गेलेला आहे. आता वेटिंग फॉर टिकीट. मधील विधानसभेचे मंत्री जे आहेत ते खासदारक लढवण्याची चर्चा आहे, काय नेमकी खरं आहे? गेल्या काही दिवसाचा भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेतृत्वाचा आणि पक्षाचा जर अनुभव पाहिला तर इथं व्यक्ती महत्वाचा नाही, कोण निवडून येतं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी निवडून येणाऱ्याला तिकीट देते आणि त्याला सहयोगी पक्ष, मग राष्ट्रवादी असेल की शिवसेना असेल, त्याला सहकार्य करतील. आम्ही देखील त्यांना सहकार्य करू अशी आतापर्यंतची स्थिती राहिलेली. मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आहे. कोण खासदार आणि कोण आमदार होण्यासाठी निवडणूक नाही, त्यामुळे जो निवडून येणार आहे, जो लोकांच्या मनात आहे त्याला तिकीट मिळेल अशी माझी मत आहे. महाराष्ट्रातले मंत्री उतरदार तेच सांगितलं, व्यक्ती भोवती राजकारण भारतीय जनता पार्टीचं नाही, त्यामुळे 135 वर्षाची राष्ट्रीय काँग्रेस ही आता संपुष्टाकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे हा काही परिवाराचा पक्ष आणि परिवारासाठी राजकारण करणारा भारतीय जनता पार्टीचा इतिहास राहिलेला नाही. आणि त्यामुळं जो निवडून येईल, जो लोकांच्या मनात आहे, जो लोकांच्या अडचणी सोडेल याचा सर्वे अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्या दृष्टिकोनातून योग्य त्या उमेदवाराची या मतदारसंघासह महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आचारसंहितेपूर्वी काही आणि आचारसंहिता लागल्यानंतर अशा तिकीट जाहीर होतील असं माझं मत आहे. शिफारसीची आवश्यकता नाही. जो लोकांच्या हिताचं काम करतो, लोकांच्या अडचणी अडीअडचणीला धावून जातो, चांगली चर्चा आहे, लोकांच्या चांगल्या भावना आहेत, अशा पद्धतीचे अनेक क्रांतिकारक निर्णय भारतीय जनता पार्टीने गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेला आपल्याला त्यात आहे. आणि त्यामुळं अहमदनगर दक्षिणची असो की उत्तरेची असो का महाराष्ट्राची असो का देशाच्या जागा असो, त्या योग्य वेळी योग्य ठिकाणी उमेदवार हे जातील. आपल्याला माहिती आहे की देशाचे कृषी मंत्री सुद्धा विधानसभेला मध्य प्रदेशमध्ये उतरवले, आपल्याच क्लस्टरचे प्रल्हादसिंग पटेल प्रभारी होते ते देखील विधानसभेला उतरवले, त्यांना देखील मंत्री केलं. कृषी मंत्री नरेंद्रजी तोमर यांना देखील आता मध्य प्रदेशच्या विधानसभेचं अध्यक्ष केलेलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये काही होऊ शकतं आणि जो निवडून येईल ज्याचं मेरिट आहे, ज्यांच्या प्रती लोकांच्या भावना चांगल्या आहेत याचा मला वाटतं अंतिम टप्प्यात सर्वे तेव्हाही यादी जाहीर होऊ शकते. आणि त्यामुळं आता पूर्वीचे दिवस राहिले नाहीत. भारतीय जनता पार्टी वेगळे निर्णय करते याची परिस्थिती 5 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याला आलेली आहे. सर्व सर्वेज सर्व मीडियाज सांगत होती भारतीय जनता पार्टी हरणार आहे, पण कधी नव्हे ते मध्य प्रदेशमध्ये 230 166 जागा जिंकल्या, राजस्थान जिंकलं, कोणीही सांगितलं नाही छत्तीसगड जिंकणार, तरी पण भारतीय जनता पार्टी जिंकली. भारतीय जनता पार्टी बूथ लेवलवर ग्राउंडवर जाऊन सर्वे करते, ग्राउंडवर जाऊन काम करते. विकसित भारत संकल्प यात्रा देखील प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन पोहोचलेली. मला वाटतं काँग्रेसचा काल मेळावा झाला आणि काँग्रेसच्या प्रभारींनी काल सांगितलंय की आता बूथवर काम केलं पाहिजे, पण आता वेळ निघून गेली याची परिस्थिती काँग्रेसला देखील आलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि सर्व घटक पक्ष खूप पुढे गेलेले आहेत याचं ज्ञान आता मला वाटतं विरोधी पक्षाला आलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही सर्वदूर सगळीकडे 24/7 राजकीय असेल, सामाजिक असेल, लोकांच्या हिताचं काम असेल, सदैव प्रयत्नशील असते आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी आपल्याला महाराष्ट्रात आणि देशात वाढली. शेवटचं आपण सांगितलं की यादी जाहीर होणार आहे, यादीमध्ये आपलं नाव असेल. मला वाटतं की एक वर्षभरापूर्वी मी लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केली. 2014 तिकीट मागून मिळालं नाही, 19 देत होते ते मी घेतले नाही आणि मी 24 तयार आहे असं मी एक वर्षभरापूर्वी सांगितलंय. मला वाटतं हे खाली कार्यकर्त्यापासून नेतृत्वापर्यंत हा संदेश गेलेला आहे. आता वेटिंग फॉर टिकीट. बरं, दुसरा विषय असा होता इतर राज्या प्रश्न असा आहे की
मीडिया समोर बोलण्याचा हा विषय नाही, परंतु मी इच्छा व्यक्त केली. मी या जिल्ह्याचा माजी पालकमंत्री सलग 5 वर्ष राहण्याचा रेकॉर्ड माझ्या नावावर आहे आणि त्यामुळं चांगलं काम केलं असं लोक म्हणतात, मलाही वाटतंय. त्यामुळे मी इच्छा व्यक्त केली तर आता पक्ष ठरवेल काय करायचं. इतर राज्यांमधील लोकसभेचे उमेदवार